ఇష్టం. మా పైన దోని వచ్చేసి అస్తాను ఫుల్లా కడుకరు నీటి మాతో కాలేజా జాతి తెమా తుడ నమస్కార కరతో అని జమా తుజా డోక్యా వచ్చి అక్షర పడతా తెవరా నవ్యాచ్యా ఉపర్ నెలా తుజ్యా సాడీచి గాంఠ బాంధేలి అస్తే అని తూ నవ్యా బరోబర్ త్యా గాడీ బసత అస్తే తెమా తీత పంప అసా ఉన్నస్తో ఆయి రడత అస్తే పౌనే రడత అస్తా మిత్ర మైత్రిని రడత అస్తా పన్ బాప్ మాత్ర హసత అస్తో కారణ జర బాప్ రడలా తర్ తూ ఖచనా హే కెలా माहित असते म्हणून हसत असतो आणि म्हणत असतो पोरी मी आहे तू बस गाडी तू बस गाडी. आणि जशी तू गाडीत बसतेस ना पोरी ऐका जशी तू गाडीत बसतेस तुला वाटत सगळे रडले पण माझा बाप रडला नाही. जशी गाडीत बसशील ना तसा बाप पळत जातो मंडप सोडतो पोरी. तू मंडप सोडल्यानंतर बाप मंडप सोडतो आणि जिथं तू झोपायची त्या खोलीमध्ये जातो आणि तुझ्या वस्तूंना मिठी मारून साला उशी ओली होईपर्यंत रडतो गे. त्याला बाप म्हणतात पोरी. त्याला बाप म्हणतात पोरी. त्याला बाप म्हणतात. घराकडे यायला अर्धा तास उशीर झाला तर बायकोला फोन करतो माझी पोरगी कुठं आहे माझी पोरगी कुठं आहे. त्याला बाप म्हणतात. एखाद्या दिवस तू जर रागावलीस जेवण नाही केलीस तर पुढचा दिवस अखंड उपवाशी राहतो. त्याला बाप म्हणतात. ज्याच्या त्याच्या समोर हजार वेळ झुकतोय माझ्या घरी लक्ष्मी आली आणि पोरगी जन्माला आल्यानंतर या पत्र्याच्या घराचं स्लॅबचा बंगला झाला म्हणून सांगणारा तो बाप असतो पोरी. तो बाप असतो. ए बापाला कधी बघायचं. तुला पैसे देताना बघायचं नाही. तुझी फी भरताना बघायचं नाही. 40,000 मोबाईल तुझ्या हातावरती ठेवताना बापाला बघायचं नाही. तर रात्रीच्या 2 उठायचं आणि जिथं बाप झोपतो तिथं जायचं आणि तिथलं बटन दाबायचं आणि त्या अंधारात झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडर पॅन्ट 4 ठिकाणी फाटलेले असते साला पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्याचं नाव पहिलीपासून पीएचडी पर्यंतच्या कुठल्याही अभ्यासक्रमात तुम्हाला हे मिळणार नाही माझ्या लेकरांनो. या वसंतांना अनुभवलं ते मांडलं ते मांडलं. अण्णांचे आशीर्वाद नेहमीच असतात पाठीशी. मग तुम्ही म्हणाला प्रत्येक शाळाने कॉलेजमध्ये जाऊन जवानांनी की आज पेटवायला पाहिजे ते खरं आहे. आज आम्ही कमी पडतो कमी पडतो कारण प्रबोधन फक्त व्हायला लागले परिवर्तन होईना. शब्द फक्त कानापर्यंत पोहोचायला लागले आणि हवे फिरून चालले याला प्रबोधन म्हणतात. आणि काळजापासून निघालेला शब्द समोरच्या काळजाला फिरतो इथं परिवर्तन होतं लक्षात घ्या. आता आम्हाला अनेक काळजांची गरज आहे. आम्हाला शब्दांच्या बरोबर काळजांची गरज